सुरुवातीला आज राजधानीतून सत्ता स्थापनेबद्दल एक महत्त्वाची बातमी येते. सत्ता स्थापनेच्या तिढ्यामध्ये अडकलेल्या राज्याच्या नजरा आता सध्या नवी दिल्लीकडे लागल्यात. नवी दिल्लीमध्ये शरद पवारांच्या निवासस्थानी काँग्रेस राष्ट्रवादीची बैठक सुरू झाली आहे आणि त्याआधी सोनिया गांधींनी काँग्रेस आमदारांशी आणि शरद पवारांनी राष्ट्रवादी आमदारांशी वेगवेगळा संवाद साधलाय. काँग्रेस नेते अहमद पटेल, मल्लिकार्जुन खरगे, के सी वेणुगोपाल, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण या बैठकीला उपस्थित आहेत. तसंच राष्ट्रवादीचे महत्त्वाचे नेतेही या बैठकीला पोहोचले. राज्यातील सत्ता स्थापनेबाबत नवी दिल्लीतील राजकीय घडामोडींना पुन्हा एकदा वेग आल्याचं पाहायला मिळत आहे. थेट जाऊया प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी नवी दिल्लीतनं आपल्या सोबत आहेत. प्रशांत, ही बैठक जी आहे या बैठकीकडे राज्याचं लक्ष लागलेलं आहे, काय होणार? नाही, खास करून जर बघितलं ज्या पद्धतीने गेल्या काही साधारणतः 35 ते 40 मिनिटापासून ही बैठक सुरू आहे आणि बैठकीमध्ये ज्या पद्धतीनं शरद पवार देखील सहभागी झालेले आहे, सोबतच जर बघितलं आपण तर अहमद पटेल देखील सहभागी आहे आणि कुठेतरी एनसीपी आणि काँग्रेसमध्ये सगळे बलाढ्य नेते जे आहेत ते सगळे सहभागी आहेत. जे खास करून डिसिजन मेकिंग मध्ये सहभागी असणारे नेते आहेत ते सर्व दोन्ही पक्षाचे उपस्थित आहेत. याचा अर्थ असा कुठेतरी असा होतो की ज्या पद्धतीने ही सरची चर्चा सुरू आहे सकारात्मक दिशेने पाऊल पडतात. ज्या पद्धतीने काँग्रेसचे नेते तहसील खास करून आपल्याला हुसेन दलवाई यांनी स्पष्ट केलं की आम्ही सकारात्मक आहोत आणि सकारात्मक दिशेने पाऊल पडतोय. कुठल्याही परिस्थितीत भारतीय जनता पक्षाचं सरकार येणार नाही स्पष्टपणे त्यांनी सांगितलं होतं आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर बघितली बैठक अत्यंत महत्वपूर्ण आहे आणि या बैठकीमध्ये साधारणतः समान किमान कार्यक्रम आहे याच्यावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. त्याच पद्धतीची चर्चा सुरू आहे. तर माहिती जनरल जे आहे ते लॅपटॉप घेऊन या बैठकीत बसलेले आहेत. सोबतच शरद पवार कागद हाताच्या हाताने काहीतरी कागद आहे. त्यानंतर इतरही नेत्यांमध्ये एक प्रकारे विस्ताराने चर्चा करून अंतिम निर्णय घेण्याच्या पूर्वी हे दोन्ही पक्ष एकत्रितपणे निर्णय घेत आहे आणि सोबतच या बैठकीला काही जे छोटे पक्ष आहेत त्यांना देखील या बैठकीनंतर आमंत्रित करण्यात येणार सूत्रांची माहिती आहे. पण महत्वाचं म्हणजे जर बघितलं या बैठकीनंतर अंतिम निर्णय झाल्यानंतर कुठेतरी शिवसेनेसोबत चर्चा होईल आणि त्यानंतर सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा होईल असं कळलं जातं. पण ज्या पद्धतीनं शिवसेना जर बघितली आपण शिवसेना ही आहे आतुरतेने वाट पाहत आहे की या दोन्ही पक्षांनी अंतिम निर्णय घ्यावा आणि लवकरात लवकर सत्ता स्थापन करावी. त्यामुळे असं म्हणलं जातं की ही बैठक शेवटची ठरेल सत्ता स्थापनेच्या संदर्भात त्यानंतर कदाचित सत्ता स्थापनेचा मार्ग असेल. अगदी प्रशांत, ही बैठकीमध्ये काय काय घडामोडी होत आहेत या सगळ्याबाबत थेट तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेली आहे संपूर्ण माहितीबद्दल. यानंतर इतरही राजकीय घडामोडी पाहणार आहोत वेगवान. पवारांनी मोदींची भेट घेतल्यामुळे काँग्रेस नाराज असल्याचं कळतंय. सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला ही माहिती दिली आहे. पवारांच्या भेटीचं टायमिंग चुकलं अशी भावना काँग्रेस श्रेष्ठींमध्ये आहे. संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. अनेक मुद्द्यांवरून काँग्रेस सरकारला घेरण्याचा प्रयत्न करते आणि त्यात विरोधी बाकांवर बसणाऱ्या पवारांनी मोदींना भेटणं काँग्रेसला पटलेलं नाही आहे असंही कळतंय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संसद भवनामध्ये भेट घेतली. राज्यातील ओला दुष्काळाच्या मुद्द्यावरून या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे. शरद पवारांनी या संदर्भात निवेदनही मोदींना दिले. जवळपास 45 मिनिटं दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. पवार आणि मोदींच्या भेटीवर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पवार शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात पंतप्रधान मोदींची भेट घेतली आणि त्यांच्या भेटीबद्दल काही काळबेर मनात आणण्याचं कारण नसल्याचं राऊत यांनी सांगितलंय. दरम्यान दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची शिवसेना नेते संजय राऊत यांनी भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये 15 मिनिटांपेक्षा जास्त वेळ चर्चा झाल्याची माहिती मिळते आहे. संसद परिसरामध्ये या दोन्ही नेत्यांची भेट झाली. पंतप्रधान मोदींच्या भेटीपूर्वी या दोन्ही नेत्यांची भेट झाली आहे. येत्या 25 किंवा 26 नोव्हेंबरला शपथग्रहण समारंभ होऊ शकतो असा दावा शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी केलाय. उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या सर्व 56 आमदारांना मुंबईत बोलावलंय. आमदारांना आपल्यासोबत पॅन कार्ड आणि 5-6 दिवसांच्या राहण्याच्या तयारीनं बोलवण्यात आल्याची माहिती सत्तार यांनी दिली आहे. शुक्रवारी होणाऱ्या बैठकीनंतर सर्व चित्र स्पष्ट होईल असंही त्यांनी सांगितलं. राष्ट्रपती राजवटीमुळे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाचं काम आता महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेमार्फत सुरू केलं जाणार आहे. सध्या मंत्रालयामध्ये 6व्या मजल्यावर फक्त या कक्षाच्या निधीसाठी देण्यात येणार असून या ठिकाणी मदतीचे चेक स्वीकारले जात आहेत. रुग्णांचे अर्ज मात्र सध्या वरळी इथल्या महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेच्या कार्यालयामध्ये स्वीकारले जात आहेत आणि त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. शिवसेना भाजपनं एकत्र न येणं हा जनमताचा अपमान आहे. दोघांनी एकत्र यावं आणि शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडू नये असं मत समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी व्यक्त केलंय. तसंच भाजपनं जुने दिवस विसरू नये आणि शिवसेनेनं हिंदुत्वाची युती तोडून काँग्रेससोबत जाऊ नये असं आवाहन सुद्धा त्यांनी केलंय.
नाशिक महापालिकेमध्ये भाजपला कोंडीत पकडण्यासाठी शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्रित मोड बांधली आहे. भाजपचे बंडखोर नगरसेवक कमलेश बोडके यांनी शिवसेनेच्या नेत्यांसोबत येऊन उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल केलाय, त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. तर शिवसेनेला शह देण्यासाठी भाजप आणि मनसे एकत्र आली आहे. महापौर पदासाठी 11 तर उपमहापौर पदासाठी 10 उमेदवारांनी अर्ज दाखल केले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेरमधूनच शिवसेनेसोबत जाण्यास विरोध होतोय. संगमनेर इथल्या मुस्लिम समाजानं सोनिया गांधी यांना पत्र पाठवून जातीयवादी पक्षासोबत जाऊ नका अशी विनंती केली आहे. स्थापन केलेली सत्ता टिकवणं हे महत्वाचं आहे, त्यामुळे शरद पवार हे जनतेच्या हिताचा योग्य तो निर्णय घेतील असा विश्वास राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केलाय. नंदुरबार जिल्ह्यातल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा महिला मेळावा संपन्न झाला आणि त्यावेळेला त्या बोलत होत्या. दरम्यान नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जाहीर केलेली मदत तोकडी असल्याचं सांगत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. उस्मानाबादच्या जिल्हा परिषदेमध्ये सत्ताबदल होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत उस्मानाबाद जिल्ह्यातील जिल्हा परिषदांमध्ये राष्ट्रवादी आणि भाजपनं एकत्र येत सत्ता स्थापन केली, परंतु आता पुढील 2.5 वर्षांसाठीचं अध्यक्षपद SC गटासाठी आरक्षित आहे आणि त्यामुळे आता सत्ताबदल होण्याची शक्यता निर्माण झाली. जिल्हा परिषदमधील राष्ट्रवादी भाजपचे आमदार राणा पाटील यांच्यासोबत जाणार का शिवसेनेचे 11, राष्ट्रवादीचे 13, अपक्ष 1 आणि राष्ट्रवादीचे काही सदस्य मिळून जिल्हा परिषदेमध्ये महाआघाडीचं सरकार स्थापन करणार का हे पाहावं लागणार आहे. परभणी महापालिकेच्या महापौरपदासाठी येत्या 22 नोव्हेंबरला प्रक्रिया पार पडणार आहे. निवडणुकीच्या अनुषंगानं सर्वच राजकीय पक्षांनी रणनीती आखायला सुरुवात केली आहे. सत्ताधारी असलेल्या काँग्रेसच्या नगरसेवकांना अज्ञातस्थळी हलवण्यात आले. महापालिका महापौरपद यासाठी SC महिला प्रवर्गात आरक्षण सुटलंय. सांगलीमध्ये ऊस दरावरून पुन्हा एकदा स्वाभिमानी संघटना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं पलूस अंकलकोप इथं ऊस वाहतूक करणारी 40 वाहनं रोखून धरली आहेत. यावेळेला ऊस वाहतूकदार आणि स्वाभिमानी कार्यकर्त्यांमध्ये वादावादीही झाली. त्यानंतर दराचा प्रश्न सुटल्याशिवाय ऊस वाहतूक करणार नसल्याचं वाहतूकदारांनी स्पष्ट केलंय. अवकाळीनं झालेल्या नुकसानीच्या पाहणीसाठी केंद्रीय पथक महाराष्ट्रात येणार आहे. 5 सदस्यीय केंद्रीय पथक उद्या महाराष्ट्रात दाखल होणार आहे. 22 ते 24 नोव्हेंबर दरम्यान हे पथक औरंगाबाद, अमरावती, नागपूर तसंच नाशिक विभागाची पाहणी करणार आहे. डॉक्टर व्ही तिरुपुगल यांच्या नेतृत्वाखाली पथक महाराष्ट्रात येणार आहे. राज्यामध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भातील बहुतेक भागाला अवकाळीनं मोठा फटका बसलाय. दिवाळी संपूनही अद्याप एकही साखर कारखाना सुरू झालेला नाहीये. तसंच यंदा राज्यातील निम्मे साखर कारखाने उसाअभावी बंद राहणार आहेत. याबाबत आमदार दिलीप वळसे पाटील यांनी चिंता व्यक्त केली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील कापूस शेतकरी अक्षरशः रडकुंडीला आलाय. निसर्गाच्या हाहाकारामुळे शेतकऱ्यांच्या हाती कमी प्रमाणामध्ये कापूस लागलाय, त्यामध्ये आता कापूस वेचणीसाठी शेतकऱ्यांना मजूर मिळत नाही. इतकंच नाही तर सरकारची कापूस खरेदी केंद्रही अद्याप सुरू झालेली नाही आहेत. याचा फायदा व्यापारी घेत असून शेतकरी सर्व बाजूनं पिसला जातोय. दरम्यान CCI चे कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात यावीत अशी मागणी आता शेतकरी करतायत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं जाहीर केलेल्या पाणी गुणवत्ता स्थितीमध्ये महाराष्ट्रातील तापी नदी सर्वाधिक प्रदूषित आढळली आहे. राज्यातील सर्वाधिक प्रदूषित नद्या या नागपुरात आढळल्या असून या अहवालामध्ये 2017 तुलनेमध्ये मात्र प्रदूषण कमी झाल्याचं म्हटलंय. चंद्रपूर असेल वर्धा, वैनगंगा, प्राणहिता या नद्या देखील कमी श्रेणीमध्ये प्रदूषित आढळल्या. डेंग्यू अवघ्या 2 दिवसात बरा होईल अशी परिणामकारक लस बनवणं सुरू आहे आणि याबाबतीमध्ये संशोधन सुरू आहे अशी माहिती सिरम इन्स्टिट्यूट या आरोग्य आणि लसीकरण क्षेत्रामध्ये अग्रेसर कंपनीचे चेअरमन सायरस पुनावाला यांनी News 18 लोकमतला दिली आहे. पुनावाला यांना नुकताच दिल्लीमध्ये बिल गेट्स यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. रत्नागिरीमध्ये मंगळवारी येणारं डिझेल आलं नसल्यानं इथले ST बस सेवा ठप्प झाले. विशेष म्हणजे शहरी भागांमध्ये याचा अधिक परिणाम जाणवला. या ठिकाणी तब्बल 439 एसटीच्या शहरी आणि ग्रामीण बस सेवा रद्द करण्यात आल्या. डिझेलचे पैसे न भरल्यामुळे ही वेळ एसटीवर आली आहे. आपल्या उंचीमुळे प्रसिद्धीला आलेल्या ज्योती आमगे यांच्या घरी चोरी झाली आहे. चोरट्यांनी घर फोडून 50,000 ऐवज लंपास केला आहे. सोमवारी मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. गेल्या 2 महिन्यांपासून ज्योती अमेरिकेत होती. ती भारतात परतणार असल्यानं तिचे नातेवाईक नागपूर विमानतळावर गेले होते. यावेळेला चोरट्यांनी डाव साधून ही चोरी केली आहे. भिवंडी गुन्हे शाखेनं ठाणे शहर आयुक्तालय परिसरामध्ये घडलेल्या तब्बल 38 गुन्ह्यांची उकल केली आहे. यामधून 698 ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने, मोटरसायकल, मोबाईल, त्याचबरोबर मोबाईलच्या बॅटरी अशा अनेक मोठ्या प्रमाणावर गुन्ह्यांची उकल केली आहे. यामधून 21,97,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
इंदापूर बैल हत्या प्रकरणामध्ये जेसीबी चालक गोटे उर्फ रोहित शिवाजी आटोळे याला अटक करण्यात आली आहे. इंदापूर तालुक्यातल्या पोंधवडी इथल्या जेसीबीच्या बकेटने दाबून बैलाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या प्रकरणी जेसीबी चालक रोहित आटोळेला अटक करण्यात आली आहे. इंदापूर तालुक्यातल्या पोंधवडी इथं जेसीबीच्या बकेटने बैलाची हत्या करण्यात आली होती. न्यूज 18 लोकमतनं बातमी दाखवल्यानंतर प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली. या प्रकरणातील जेसीबी पोलिसांनी जप्त केला आहे. तसंच आरोपींना पकडण्यासाठी भिगवण पोलिसांचं पथक रवाना झालं असून लवकरच अटक केली जाईल असा विश्वासही व्यक्त केला जातोय. पंढरपूर शहरातील इसबावी इथं 8 वर्षीय बालकाचा डेंग्यू सदृश आजारानं मृत्यू झालाय. श्रीनाथ अटकळे असं या बालकाचं नाव असून उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालाय. श्रीनाथच्या काकांनी सोशल मीडियावरून नागरिकांना कुटुंबाची काळजी घेण्याचं आवाहन केलंय. शहरातील नागरिकांनी आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी. माझ्या पुतण्याचा मृत्यू डेंग्यू सदृश आजारानं झालाय अशी भावनिक पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर लिहिली आहे. पंढरपूर शहरालगतच्या लक्ष्मी टाकळी भागामध्ये डेंग्यू सदृश आजारानं थैमान घातलं. या ठिकाणी 100 पेक्षा अधिक रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होत असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. टाकळीसह उपनगर परिसरातील उपचार सुरू असलेल्या रुग्णांपैकी बहुतांश रुग्ण हे डेंग्यूचे आहेत. दौंडमध्ये ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या एका गरोदर महिलेची रस्त्यावर प्रसूती करण्याची वेळ आली आहे. पाटस इथले रहिवासी ऐश्वर्या जगताप दौंडला जात असताना त्यांना प्रसूती वेदना सुरू झाल्या. संकटात सापडलेल्या ऐश्वर्यांची सुटका करण्यासाठी डॉक्टरांना बोलवण्यात आलं. डॉक्टर संदीप गावडे यांनी त्या गाडीमध्येच डिलिव्हरी करण्याचा निर्णय घेतला आणि सोबत उपकरणं नसताना एका सिस्टरच्या मदतीनं या मातेची डिलिव्हरी करण्यात आली. आई आणि बाळ दोघेही सुखरूप आहे. लातूर शहरामध्ये किती खड्डे असतील याबाबत अंदाज लावा असं तुम्हाला सांगितलं तर तुम्ही काय अंदाज लावाल? 100 किंवा 500 फार तर तुम्ही अंदाज लावाल 1000 खड्डे. पण तुमचे सगळे अंदाज चुकतील कारण लातूरमध्ये तब्बल 7365 खड्डे आहेत. मी लातूरकर या ग्रुपनं शहरातले खड्डे मोजले आणि त्याभोवती रेडियम कलर लावून अनोखं आंदोलन केलंय. खड्ड्यांभोवती हे सुरक्षा कवच करण्यामागचं कारण वाहन चालकांना इथं खड्डा याची कल्पना येईल असं या ग्रुपच्या तरुणांनी सांगितलंय. पोलादपूर नगरीचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ जोगेश्वरी देवस्थानच्या वतीनं कार्तिक वद्य अष्टमीला काळभैरवनाथ जयंती उत्सव दरवर्षीप्रमाणे साजरा करण्यात आला. देवस्थान समितीतर्फे अभिषेक, श्री सत्यनारायणाची महापूजा, भजन कीर्तन, महाआरती, आदिशक्ती महिला भजन मंडळाचे सुष्टाव्य भजन, रात्री श्री काळभैरवनाथ जयंतीनिमित्त ग्रामदैवतांवर फुलांची उधळण आणि 12 वाजल्यानंतर महाआरती झाल्यानंतर दिवसभराच्या उत्सवाची सांगता करण्यात आली. चोरी करून पळत असताना पोलिसांनी या चोरांचा पाठलाग केला. यावेळेला चोरानं पोलिसांवर गोळीबार केला. या गोळीबारामध्ये पोलीस अजित पठारे गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. या प्रकरणी सचिन तांबेला पोलिसांनी ताब्यात घेतलं. भंडाऱ्यातल्या तुमसर तालुक्यामध्ये सिहोरा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये खळबळजनक घटना समोर आलेली आहे. चांदपूर इथं पत्नीनं पत्नीच्या डोक्यावर सापळीनं वार केलेला आहे. या हल्ल्यामध्ये पत्नी गंभीर जखमी झाली. या प्रकरणी आरोपी हरी तुरुपवारला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. चंद्रपूर जिल्ह्यातील जंगलामध्ये घडणाऱ्या सूक्ष्म हालचालींची सखोल माहिती मिळावी ई सर्व्हेलन्स यंत्रणा उभारण्यात आलेली आहे आणि त्याच्या माध्यमातून बल्लारपूरच्या जंगलातील कारवा वनतळ्याच्या ठिकाणी हरणाची अजगराने केलेली शिकार कॅमेऱ्यात कैद झाली आहे. तळ्याच्या काठावर पाणी पिण्यासाठी आलेल्या हरणाच्या गर्भातील एक हरिण सावध रूपामध्ये हेरून अजगरानं त्याचा फडशा पाडला. नव्यानं सुरू झालेले शिर्डीचं विमानतळ धुक्यात हरवून गेले त्यामुळे आज सलग 6व्या दिवशी विमानसेवा ठप्प झाली आहे. विमान उतरवण्यासाठी किमान 5 किलोमीटरपर्यंत व्हिजिबिलिटी आवश्यक असते. मात्र गेल्या 6 दिवसांपासून अवघी 3 किलोमीटरपर्यंत दृश्यमानता असल्यामुळे विमानसेवा ठप्प झाली आहे. गोंदियामध्ये भुवनेश्वर कुर्ला एक्सप्रेसमध्ये एक लाल रंगाची बॅग संशयितरित्या आढळून आली आहे. कोचच्या खाली आढळलेली बॅगमध्ये 2 मोठ्या पाकिटांमध्ये 15 किलो गांजा असल्याचं आढळून आलं. तस्करांनी हा गांजा आणल्याची प्राथमिक माहिती आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच तस्करीचे सोने गोंदिया रेल्वे स्टेशनवर पकडण्यात आलं होतं आणि त्यामुळे या प्रकरणाची आता कसून चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे. पंतप्रधान आवास योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवास दिवस साजरा करण्यात आला. रत्नागिरीतल्या खेड पंचायत समितीने यामध्ये 98.20% गुण प्राप्त करून संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे. याबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते खेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी गुरुनाथ पारसे यांना सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आलं.
हिंगोली जिल्हा परिषदेमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलाची कामं पूर्ण करणाऱ्या 100 लाभार्थ्यांचा आवास दिनानिमित्त सत्कार करण्यात आला. हिंगोली पंचायत समितीच्या वतीने जिल्हा परिषदेच्या षटकोनी सभागृहामध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. घरकुल मंजूर झालेल्या लाभार्थ्यांनी आपल्या घराची कामं तातडीने पूर्ण केल्यास पुढच्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देता येईल. कार्यक्रमामध्ये 100 घरकुलांचं काम पूर्ण केलेल्या लाभार्थींचा पुष्पगुच्छ प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुलाच्या जाचक अटी रद्द करून सर्वसामान्यांना त्वरित घरकुल मिळण्याबाबत आज शिवसेना नगरसेविका आणि नगरसेवक यांनी अकोला नगरपालिकेमध्ये निवेदन दिलंय. समस्यांचं निराकरण न झाल्यास शिवसेना स्टाईलनं आंदोलन करण्याचा इशारा दिलाय. बीडमधील धारूर तालुक्यातल्या घागरवाडा इथल्या शहीद जवान झालाय परमेश्वर जाधव असं त्यांचं नाव आहे. परमेश्वर जाधव हे जवान राजस्थान जैसलमेर इथं युद्धाभ्यासामध्ये शहीद झालेले आहेत. उद्या दुपारनंतर शहीद जवानाचं पार्थिव घागरवाडा इथं पोहोचून शासकीय इतमामामध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. बीडमध्ये साक्षाळ पिंपरीमध्ये असलेल्या अंध कुटुंबासाठी सैनिक देवीदास सानप देवदूत ठरले आहेत. एकाच कुटुंबातील 6 सदस्य अंध आहेत आणि त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून त्या अंध कुटुंबाची परवड होते. ही बाब सैनिक देवीदास सानप यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्यांच्या बटालियनकडून मदतीसाठी लहान दानपेटी तयार केली आहे. बटालियनमधील सर्व सैनिकांनी त्यांच्या परीने मदत केली आहे आणि या अंध कुटुंबातील सगळ्या सदस्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न. त्यांच्या शेतामध्ये हे बछडे आढळून आले. धुमाळ यांनी वनविभागाला ही घटना कळवली आणि त्यानंतर बिबट बचाव केंद्राचे डॉक्टर अजय देशमुख आणि टीम यांनी बिबट बछड्यांची पाहणी केली. या ठिकाणी त्यांना मायक्रोचिप लावून या बछडे आणि आईची भेट घालून देण्यात आली. माणिकडोह या बिबटा बचाव केंद्रामध्ये आतापर्यंत 73 बछड्यांची आईची भेट घालून देण्यात आली आहे. संत नामदेव महाराजांचे 17वे वंशज सोपान महाराज नामदास यांचं सासवड दिवे घाटामध्ये अपघाती निधन झालं. त्यांच्या निधनानं वारकरी संप्रदायाची मोठी हानी झाली आहे. अनेक मान्यवर कीर्तनकार प्रवचनकार महंत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सोपान महाराज यांच्या अचानक जाण्यानं हळहळ व्यक्त केली आहे. त्यांच्या पार्थिवावर आळंदीमध्ये इंद्रायणी नदीगाठावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी आळंदी पंढरपूरसह संपूर्ण राज्यातून वारकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. रत्नागिरीतील दापोलीमध्ये ग्रामीण भागातील महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी बार्टी पुणेच्या माध्यमातून महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या मेळाव्याला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाला राष्ट्रीय भटके विमुक्त आयोगाचे अध्यक्ष दादा इदाते, बार्टीचे महासंचालक कैलाश कणसे आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. लातूरमधील चंद्रकांत सूर्यवंशी यांनी प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्याकडून प्रेरणा घेत पायी वारी करत त्यांच्या भेटीला निघाले आणि चंद्रकांत हे 2 वर्षांपासून चंदेरी दुनियेच्या वेढानं झपाटून गेले. त्याने मराठी सिनेसृष्टीत लोकप्रिय झालेल्या नागराज मंजुळे यांना गुरुस्थानी मानलं असून त्यांची भेट घेण्यासाठी 6 दिवसांपासून त्यांनी पायी प्रवास सुरू केला. या काही घडामोडींचं बुलेटिनमध्ये इथंच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.